सिग्नल नसेल, दादा कुठंतरी डोंगरावर प्रवास करत असतील, घाटात असतील. आता ते काय भेटायला गेले, दादा नव्हते आणि पवारसाहेब तिथं होते. आता हे सगळ्या गोष्टी त्यांचा अंतर्गत विषय आहे. अक्षर तसं पाहायला गेलं तर आघाडी नेहमीच बिघाडी होती, म्हणून एवढा बंड झाला. आता उरलेली जी आघाडी आहे त्याच्यामध्ये अगोदरपासून जी बिघाडी आहे ती आता बाहेर येईल. आता फेज वन झालं, आता हे फेज टू, मग फेज थ्री. आता काय आहे, तर मोबाईलमध्ये सिग्नल नसेल, दादा कुठंतरी डोंगरावर प्रवास करत असतील, घाटात असतील. आता ते काय भेटायला गेले, दादा नव्हते आणि पवारसाहेब तिथं होते. आता हे सगळ्या गोष्टी त्यांचा अंतर्गत विषय आहे. अक्षर तसं पाहायला गेलं तर मला असं वाटतं की मूळच या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर अनेक पैलू असतील जे कदाचित फक्त माननीय फडणवीस साहेबांनाच माहिती असतील. फडणवीस साहेबांसारखा जादूगर काय जादू करेल हे कोणीही सांगू शकत नाही. अगोदरही एक जादू झाली आहे, भविष्यात काय जादू करायची आणि ती केव्हा करायची हा तो जादूगरच ठरवतो. त्यामुळं त्याची जी तयारी असते ही त्यांनी काय केली असेल त्यांच्या मनाला माहिती. आम्ही खासदार म्हणून काम करतो, त्यांचे आदेश माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे काम एकदा अंमलबजावणी करतो, त्यामुळे एवढ्या वरच्या घटना मला माहिती नाही. आघाडी नेहमीच बिघाडी होती, म्हणून एवढा बंड झाला. आता उरलेली जी आघाडी आहे त्याच्यामध्ये अगोदरपासून जी बिघाडी आहे ती आता बाहेर येईल. आता हे फेज वन झालं, आता हे फेज टू, मग फेज थ्री. असे तीन चार टप्पे जसं टप्पे असतात तसे टप्प्याटप्प्याने या प्रकारच्या नाराजा, या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते हळूहळू बाहेर येणार आहे. शेवटी हे लपत नाही. आणि म्हणून कोणी कोणाला जरी भेटलं तर जी गोष्ट होणं आहे, जी गोष्ट विधीने लिखित केलेली आहे, ती गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. किती जरी भेटीगाठी झाल्या तरी जी गोष्ट नाही थांबायची ती नाही थांबणार.